नमस्कार फुबाई फू न्यूज मध्ये मी आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. बघूयात आजच्या काही ठळक बातम्या. मागच्या आठवड्यात भाऊ कदमांच्या स्किटला हसून हसून हेमांगी कवींनी घातला धुडगूस. हसता हसता टेलिव्हिजन मधून प्रेक्षकांच्या अंगावर पडल्यामुळे दोन प्रेक्षक गंभीर जखमी. पुढची बातमी, कुशल बद्रिके आज सुद्धा वापरणार आहेत कुत्र्याच्या स्किटचा पंच. कुत्र्यांच्या संघटनेनं मात्र आंदोलन सुरूच ठेवलंय. आंदोलनाचा आज 75वा दिवस. आणि अतिशय जवळची बातमी, सगळ्या महाराष्ट्राचे लाडके भाऊ कदम आता करणार एका फेअरनेस क्रीमची ऍड. बिपाशा बासू सोबत करणार ऑन स्क्रीन रोमॅन्स. सविस्तर वृत्तासाठी पाहूयात आपला लाडका कार्यक्रम फ्रुटी प्रसूत फू बाय फू कॉमेडीचे आधार कार्ड पॉड बाय डॅबर बबुल सॉल्ट टूथपेस्ट. कम ऑन, कार्यक्रमाला लगेच सुरुवात करूयात आणि स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं स्वप्नील जोशीचं आणि अश्विनीजी कासेकर मॅम आणि जोरदार ठाळ्या दोनही फॅमिलीसाठी सतरंगी आणि अतरंगे आणि जोरदार ठाळ्या खूप ऐकू खूप ब्रास बँडसाठी. तर आजच्या ब्रेकिंग न्यूज भागाला लगेच सुरुवात करूयात आणि परीक्षकांना विचारूयात की आज कुणाच्या टीम पासून आपण सुरुवात करूयात. मला असं वाटतं की आत्ताच तू जो विषय काढलास कुत्र्यांच्या संघटनेच्या आंदोलनाबद्दल, तर मला असं सांगावंसं वाटतं प्रेक्षकांना की आमच्या वाटाघाटी सुरू आहेत आणि त्यांनी एक अट अशी ठेवली की आज कुशल आणि हेमांगीचं स्किट जर पहिलं झालं तर कदाचित ते आपला संप मागे घेतील. त्यामुळे त्यांची मागणी आपण मान्य करूया आणि आपण दोघांना विनंती करूया की स्किटला सुरुवात त्यांनी करावी. श्रीयुत गंगाधर टिपरे, ही मालिका जितकी मला आवडली तितकीच या सगळ्यांना आवडली, सगळ्या महाराष्ट्राला आवडली आणि ती आपल्या मनामध्ये घर करू नये. तर याच घरातली दोन पात्र आता आपल्या सोबत येत आहेत. आबा आणि त्यांच्या सुनबाईंनी सुरू केली एक नवीन शाळा. बघूयात या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला आज कोण येत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुत्रे आज संप मागे घेणार का. आणि आणखीन एक ब्रेकिंग न्यूज, उद्याच्या भागात सुद्धा होणार आहे एका जोडीचं एलिमिनेशन. तेव्हा ती जोडी कोण असेल हे मला माहिती नाहीये, ती ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येईलच. जोरदार ठाळ्याने आपण स्वागत करूया स्वप्नीलजींच्या फॅमिलीमधून कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी. अबा ओ अबा, ते इकडून आवाज येतोय का? इकडे बघा, इकडे इकडे बघा, तुम्ही नीट बसलात की नाही? हा बरं ठीक आहे. हा नमस्कार. नमस्कार. अबा तुम्हाला नाही काही, यांना सांगते मी नमस्कार. नमस्कार. श्रीयुत गंगाधर टिपरे यांच्या माध्यमिक शाळेत तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बरं का. आणि ही आमची शाळा काही मस्त आहे की नाही? अग बाई शाळेवरून आठवलं, अबा तुम्ही शाळेचं पाणी प्यायलात का सकाळी? वा ते तरी वाव म्हटले असते तरी विनोद अत्यंत थुकरट आहे. अबा काय तरी सुद्धा शाळेचं पाणी चांगलं होतं हा मुद्दा महत्वाचा. अबा तुमचं काय झालं आणि शलाका कुठे? तिला जरा मदतीला पाठवा बघू. हे बघ शलाका नाही पण आमच्याकडे एक शाकाला आहे तो चालेल का? वा वा वा. अबा हे बघा तुम्ही तिथल्या वर्गातल्या मुलांना त्रास देऊ नका. आणि कसं आहे, मुलं ही देवाघरची फुलं असतात बरं का. आणि आता असंच एक फुल इकडे येणार आहे. अग बाई काय बोलते मी उत्साहाच्या भरत, असंच एक मूल इकडे येणार आहे. वा वा. राजकुमार. स्वप्नील, जिनके ग्लास शीशे के होते हैं वो प्लास्टिक के ग्लास में पानी पिया करते हैं. पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी, पीले पीले ओ मोरे राजा, पीले पीले ओ मोरे जानी. अरे कसं काय करतो, ही पवित्र जागा आहे, शाळा आहे, इथे फक्त कविता चालतात, हे काय पिले पिले जानी? अहो अबा काय ओके जानी जानी. येस पप्पा. ईटिंग शुगर. नो नो पप्पा. टेलिंग लाईज. हग बाई नो नो पप्पा. ओपन युअर माउथ. हा 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 हा. अबा ही चाल सुद्धा काय मस्त होती की नाही? खूप छान हा, खूप छान. पण कविता तुमची पाठ आहे बरं, मी नमस्कार करते. हा ओके. काम वाली बाई. अगं बाई काम वाली बाई.
मी या शाळेची मुख्य दीपिका आहे. ओके मुख्य दीपिका. ओ काय काय चाललंय तुमचं? दीपिका नाही प्रिन्सिपल आहे मी. प्रिन्सिपल. ओके बरं तुम्ही कोण? आज या शाळेमध्ये एका मुलाचं ऍडमिशन होणार होतं. अच्छा त्याचे वडील का तुम्ही? अहो मग त्याला पाठवा. तुम्ही का आलात? काय बदतमीज. अहो श्यामल श्यामल टिपरे मी. ओके बदतमीज श्यामल. अगो हे छान आहे ना, हे आवडलंय मला. चालेल. तो मुलगा मी. काय? अहो आबा ऐकलत का? तो छोटा मुलगा हा? अगं बाई याचं संगोपन नीट झालेलं नाहीये. अरे तुझ्या ओठांवरची लव अजून गेलेली नाहीये. मी तुला सांगते याच्यावरचा उपाय. काय करायचं? चण्याचं पीठ घ्यायचं, हळद टाकायची, मध टाकायचं, त्याचा लेप घ्यायचा, छानपैकी लावायचा, 10 मिनिटं ठेवायचं, सुकून झालं की निघून जाणार. हो की नाही बाबा? हा चांगला उपाय आहे की नाही? तुम्ही श्यामल. अगं बाई हे हमारी मूछे है, हमारे खानदान की शान है. आमच्या इथे आधी मिशा जन्माला येतात, मग त्याला मुलं येतात. ऐकलं का तुम्ही? जनंतच मुलांना मिशा येतात. हो. आणि ज्या बायला मिशा येत नाहीत ते काय? त्या मुली असतात. अब काय किती सोपं होतं. काय तुम्ही पण ना खरंच, तुम्हालाही बोलता येत नाही मध्ये मध्ये. हा बरं कुमार राजा. एक मिनिट, हमें कुमार राजा नहीं राजकुमार कहो. हम राजकुमार है राजकुमार. डीके ये बात अगर तुमने स्कूल के बाहर की होती तो तुम्हारे ये पंजे तुम्हारे अंगूठे पे होते. ऐसे? अरे बाळा जरा वाक रे, ओढवा उभा राहा तेव्हा ते टेकेल ना रे. काय राजकुमार किसी के सामने झुका नहीं करते, वो जाने तक रुका करते हैं. मी पाहिलं तू झुकलास. हा काही झुकना नहीं हो जाना था. ए मुला ती चुपणी घेऊन काय फिरतोयस रे? दुधाची बाटल कुठे त्याच्यावरची? हा एक मिनिट, ये चुपणी नाही. काय काय ही चुपणी? अबा पाहिलं का ही चुपणी नाही? याच्यावरून मला एक किस्सा आठवला. माझा आपल्या शिर्या आहे ना, चुपणी घेऊन फिरायचा आपल्या कॉलनी मध्ये. चुपणी शिर्या शिर्या चुपणी. काही काय? अरे ये चुपनी नहीं, ये राजकुमार का पाइप है. लेकिन इसको हम चुपनी भी कर सकते हैं और पिपनी भी कर सकते हैं. पिपनी? देखो. अगो भाई आबा अहो याला पिपाणी म्हणायचंय. असं कसं रे बाळा? राजकुमार का पाइप है, इसे बैक पाइपर भी किया जा सकता है. देखो. कमाल हात बुवा. आणि हे मुला हे अरे किती वाजले? 9 वाजले रे. 7ची शाळा असते. आबा उद्यापासून ह्याला 7 वाजता घेऊया स्वर्गात. जा. एक मिनिट, हम 7 बजे नहीं आया करते. मा? हम जब आया करते हैं तब घड़िया 7 बजाया करती है. वा, 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 वा। और भाई का? हमारा इतना इंतजार मत किया करो. अगर भाई क्यों? दुनिया बड़ी जालिम है भाई, तुम पे शक करेगी. ओ काय किती वाजले? शिर्या कुठे? अजून आला का नाही शिर्या? बाई तुम शिर्या का नाम बदल दो. काय ठेवू आणि? उशिर्या. उशिरा आता है ना वो. काय काही बोलताय तुम्ही? हा तुम्ही काही बोलताय आता? हे बघा आता मी तुमची आयक्यू टेस्ट घेणार आहे. आयक्यू टेस्ट? ऐकून माहित होती, आता घेत आहे. सध्या हे बघ 4-5 प्रश्न विचारून द्यायची, सोपी उत्तरं द्यायची. इजाजत है? अगं बाई इजाजत काय? मी शिक्षिका इकडे. बरं ठीक आहे. हा गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? आम्ही. अरे ए वेड्या तू कसं काय रे? न्यूटनने लावला. तुला सांगते गोष्ट, न्यूटन की नाही सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता, तेवढंच सफरचंद खाली पडलं आणि म्हणून गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला. बाई शायद तुम्हें एक बात पता नहीं. कुठली? न्यूटन जिस सफरचंद के पेड़ के नीचे बैठा था. हाँ. वो सफरचंद का पेड़ हमारा था. भाई काय? वो सफरचंद की बाग जो है वो हमारी थी, इसलिए वो खोज भी हमारा हुआ. देखो जैसे जिसकी खेती उसी के बैल, जिसका पेड़ उसी का एप्पल. काही काय बघ बघा, आतापर्यंत आम्ही ही स्टोरी आहे नाही गोष्ट न्यूटनच्या नावावर खपवत होतो. बाई हा या गोष्टी मधला न्यूटन आहे. एक मिनिट बाई. स्वप्निल ये लो 1 कोटी. का? तो शाब्दिक कोटींवर हसत नाही, 1 कोटीवर हसला तर हसला. अगं बाई काय काय? ए बाळा, ए स्वप्निल बाळा, शाळा सुटली की घेऊन जा तुझे 1 कोटी. आता दुसरा प्रश्न. ओके. वस्तुमानाचा शोध कोणी लावला सांग बघू आता. वस्तुमानाचा हमने. तुमने कसं काय? मी परत एकदा गोष्ट सांगते. हा शोध की नाही आर्किडेमीजने लावला.
तो की नाही असा बाथटब मध्ये अंघोळीला बसला होता आणि तेवढ्यात सगळं पाणी असं बाहेर पडलं आणि तो तसाच बाहेर ओरडत निघाला युरेका युरेका. विभस्त्र अवस्थेत हो की नाही बाबा. ठीक आहे अगं आरखी मेडीज. अगं हा तेच ते कळलं का तुम्हाला त्याने लावला शोध. तुम्ही शायद पता नाही हा शोध आरखी मेडीज ने नाही आम्ही लावला. अगं बाई कसा. बघा ही वस्तू जेव्हा माझ्या मानेला लागली तेव्हा मला वस्तू मानाचा शोध लागला होता. आतापर्यंत आम्ही त्याच्याच नावावर खपवत होतो. हा शोध तू लावलास मग त्याचं नाव का. क्योंकि नंगे से खुदा भी डरता है. अगं बाई अब ऐकलं का. बरोबर ठीक आहे आता आपण तुझा इतिहास बघू. ओके इजाजत है. शिक्षिका कोण आहे इकडे काय काय चाललंय काय. बरं ठीक आहे. ताजमहल बांधून झाल्यानंतर शहनशहा काय म्हणाला होता. ताजमहल बांधून झाल्यानंतर जेव्हा तो शहाजहानने बघितला तेव्हा तो म्हणाला मजाक मजाक में बहुत खर्चा हो गया. काय मजाक मजाक में बहुत खर्चा हो गया और राजकुमार का हम पर कर्जा हो गया. अरे भाई आबा और कर्जा तो कसल काय बोलता तुम्ही. त्याच्याकडे सनमाई का लावायला पैसे नव्हते ते आम्ही दिले. अरे ए नाही नाही रे आपलं हे ताजमहल संगमरवरीचं आहे रे सनमाईकाचं नाही रे. कोणी काय संगमरवर तुमच्यासाठी राजकुमार के लिए वो सनमाई का है. भाई काय कोई सनमाई का लाल है जो इनकार कर सके. बघ मुला तू सगळ्या प्रश्नांची ना सगळी उत्तरं चुकीची दिली आहेत. देखो राजकुमार खाली जवाब देते है वो सही या गलत इसका सवाल ही पैदा नहीं होता. अरे काय काय मुलगा अशाने तुला ना परीक्षेत कमी मार्क मिळणार आहेत. हो नक्की. हो न तलवार की धार से न गोलियों की बौछार से बंदा डरता है तो बस 9.5 मार्क से. अगं भाई काय अशाने तुला फेल होणार आहे. मी तुला फेल केलंय. हो हमें फेल कर सके स्कूल में वो दम नहीं हमसे है स्कूल स्कूल से हम नहीं. अरे काय बोलतोस म्हणजे काय. म्हणजे राजकुमार कधी नापास होत नसतो स्कूल नापास होत असते आणि ही स्कूल फेल झालेली आहे. टन 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 टन. हे काय आता शाळा सुटली पाटी फुटली अश्विनी जबान मला भूक लागली. बघताय ना गेंडामल तुम क्या देख रहे हो बजाओ. अरे काय रे ओ आबा ओ काय रे हे हे ये दूरला काळा झालं बोलतो छोटो गंडा खाती दा. वा 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 ए तू बघूयात की आता हा तू कुमार गौरव नाही कोण होती राजकुमार झालेला आहे. तू कसा वाटला आपल्या परीक्षकांना. हे कोण आहे तिकडे स्वप्नील जोशी. हो मला असं वाटतं की अशी एखादी मालिका जेव्हा टेलिव्हिजन गाजवते आणि मालिका आपल्या मनामध्ये घर करून राहते त्याच्यानंतर त्या मालिकेला अशा मंचावर इम्पर्सनेट करताना अत्यंत जबाबदारी असते इथल्या लोकांवर. आणि हेमांगी आय थिंक तू फॅन्टॅस्टिक इम्पर्सनेशन केलंस या कॅरेक्टरचं तुझ्यासाठी माझ्याकडून. आणि कुशल तेरी ये आता पता ही नहीं थी यार क्या बात है. म्हणजे राजकुमारची अशी मिमिक्री खूप दिवसांनी इतका नॅचरल इतका खऱ्याच्या जवळ जाणारा आणि इतका एंटरटेनिंग राजकुमार पाहिला. सो गॉड ब्लेस यू फॉर दॅट. ऑल इन ऑल मला असं वाटतं ऍब्सोल्युटली एंटरटेनिंग परफॉर्मन्स. आणि निलेश यू वर द चेरी ऑन द केक. आय लव्ह यू. अरे आता विचारूया हा तर तू खाऊचा डबा घेऊन येतात की नाही त्यांना अश्विनीची काय असे कर. सगळ्यात पहिल्यांदा आपण ब्लास्ट घेऊया. शुभांगी गोखले यांनी हे कॅरेक्टर प्ले केलं होतं आणि काय प्रचंड सिमिलॅरिटी तू त्याच्यामध्ये आणलीस. आणि नंतर ज्याने काय केलं आहे अप्रतिम. आणि त्यांचे जे डायलॉग्स होते त्याचा खूप चांगला वापर केला गेला जोक्सच्या मध्ये. आणि हो मी खाऊ देणार आहे राजकुमार ज्यानी साहेबांनी सांगितल्यामुळे मी खाऊ देणार आहे.